मी जे बोललो ते सत्य बोललो, त्याचे वेगवेगळे अर्थ तुम्ही लोकांनी काढले आहेत. मी काय काय बोललो आहे एकदा शांतपणे बसून ऐका, म्हणजे तुमच्याकडे त्याची एक एक कडी ही तुम्हाला जोडता येईल. त्यावेळेच्या माझ्या पत्रकार परिषदा बघा, त्यावेळेस मी काय काय बोललो आहे ते बघा. या सगळ्या गोष्टी तर तुम्ही बघितल्या तर तुम्हाला दुसऱ्या पुराव्याची देखील आवश्यकता पडणार नाही. पण अरे बोलू दे, थोडं सांगलो मी, पण मी अजून अर्धच बोललो आहे. उरलेलं जे काही अर्ध आहे हे जशी आत्ता योग्य वेळ होती म्हणून हे बोललो, तशी जी दुसरी योग्य वेळ असेल त्यावेळेस उरलेलं अर्ध देखील बोलू. म्हणजे 2024 आपण लक्षात घ्यायचं, कारण आता असं बोललं जात आहे की आणखी कुठले कुठले स्क्रिप्ट आहेत. नाही आता आता असं बोललं जात आहे की आता निवडणुकांच्या निमित्तानं तुम्ही बोलणार. टार्गेट होतं आता मुख्यमंत्री अभिमन्यू केला असंही म्हणाले. असं आहे की निश्चितपणे मी मुख्यमंत्री होऊ नये म्हणून अनेक प्रयत्न झाले, ते काही काळ यशस्वी झाले असतील, पण मला असं वाटतं की माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न झाला असला तरीही आज आधुनिक युग आहे. अभिमन्यूकडनं आपण देखील बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत. शेवटी जे काही आपले पौराणिक किंवा थोर असतात त्यांच्याकडनं आपल्याला शिकता, त्यामुळे तो चक्रव्यूह कसा तोडायचा आणि भेदून कसं बाहेर यायचं हे माहिती असल्यामुळे आम्ही तो चक्रव्यूह तोडला आहे. आणि आता शिंदेजीने आणि मी सरकार स्थापन केलंय. योग्य वेळ ठरवण्याचा क्रायटेरिया काय सर? योग्य वेळ ठरवण्याचे एवढा काही करू नका सर. जितेंद्र आव्हाडांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी आली आहे, त्याची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होती. मी गृहमंत्री म्हणून काय घटनेची चौकशी 100% चौकशी केली जाईल. आणि जितेंद्र आव्हाड असतील किंवा अशा प्रकारे कोणी नेता असेल त्यांना पूर्ण संरक्षण देऊन कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर कुठलाही आघात होऊ नये ही सरकारची जबाबदारी आहे. सरकारची जबाबदारी चोख पार पाडेल.